सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात भामट्यांनी एटीएम मशीन फोडून लाखो रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट घडवून एटीएम फोडला आहे. ही घटना आज पहाटे 2:30 ते 3 सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, डीवायएसपी संजय सातव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित घटना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी खुर्द गावात घडली आहे. लोणी खुर्द गावात वेताळबाबा चौकात टाटा इंडिकाचे एटीएम आहे. दरोडेखोरांनी हे एटीएम जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने फोडलं आहे. यानंतर दरोडेखोरांनी एटीएम मधील 4,05,000 रुपयांची रोकड लुटून नेली आहे. हा धक्कादायक प्रकार पहाटे 2:30 ते 3 दरम्यान घडला आहे. एटीएम फोडल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे आणि डीवायएसपी संजय सातव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद हालचाली सापडतात का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.